नमस्कार, मी प्रकाश इंगोले. आपण पाहत आहात पीटीआय न्यूज हिंगोली. भारत सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये असं ठरवलेलं आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा. ही गोष्ट मराठी भाषिकांसाठी अत्यंत आनंदाची आहे. थोडा विलंबाने काय होईना, आपल्या सरकारनं आपल्या भाषेचा गौरव वाढविलेला आहे, याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. आणि कितीही बदललो तरी भाषा ही आपली प्राण आहे, आणि या भाषेचा गौरव, या भाषेचा सन्मान भारत सरकारने ठेवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि एक महाराष्ट्राला मोठे गौरवाची बाब आजपासून आलेली आहे असं मी समजतो. केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल विश्वगुरू देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रभाई मोदीजी आणि या राज्याचे लाडके नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार या सर्व मान्यवरांचं मी हिंगोली जिल्हावासियांच्या वतीनं मनस्वी आभार व्यक्त करतो. मराठी भाषेचे संवर्धन संकलन आणि मराठी भाषेंच्या विकासासाठी यापुढेही नक्की अभिजात भाषेच्या दर्जाने मोठी मदत होईल असा मी विश्वास व्यक्त करतो. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली, आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे. हा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे. पंतप्रधान मोदीजी, आपले खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र सरकारने, मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले, आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो. हे चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचे बटन दाबा आणि पाहत राहा दररोज नवीन बातम्या व घडामोडी.